नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता चौथी गणितामधील चार नंबरचा चॅप्टर वजाबाकी यामधील स्वाध्याय जो की पान नंबर 26 वरती आहे तो सोडवणार आहोत। आणि हा स्वाध्याय संपूर्ण स्वाध्याय वजाबाकीवर आधारित आहे। तर प्रश्न पहिला आहे, खालील उदाहरणे सोडवा। आणि तुम्हाला वजाबाकी करण्यासाठी मांडणी करून उदाहरणं दिलेली आहेत। त्या ती मांडणी करत असताना त्यांच्या स्थानानुसार अंकांची मांडणी केलेली आहे, संख्येची मांडणी केलेली आहे, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार। तर वजाबाकी करत असताना किंवा बेरीज करत असताना आपण त्याच्या स्थानानुसारच ती क्रिया करत असतो। तर सर्वप्रथम इथे वजाबाकी करत असताना किंवा बेरीज करत असताना आपण उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे वजाबाकी किंवा बेरीज करत जायची आहे। तर इथे दोन वजा एक म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन एककमधून एक एकक वजा केला तर खाली राहील एक। इथे तीन दशकमधून दोन दशक गेले तर खाली राहील एक। इथे चार शतकमधून तीन शतक गेले तर खाली राहणार आहे एक शतक। इथे सात हजारामधून हे चार हजार गेले तर खाली राहणार आहे तीन हजार। आणि इथे ह्या एक हजारा एक दस हजार स्थानी आहे म्हणजे दहा हजार वजा दहा हजार काय होणार आहे शून्य। तर उत्तर येणार आहे तीन हजार एकशे अकरा। तर आपण प्रत्येक वेळेस एक दोन एककमधून एक एकक गेला म्हणजे एक एकक खाली शिल्लक राहील असं म्हणण्याची गरज नाही, परंतु तुमच्या लक्षात येण्यासाठी हे सांगितलेलं आहे की आपण जेव्हा वजाबाकी करत आहोत तेव्हा इथे एककमधून एकक वजा करत आहोत, इथे दशकमधून दशक, इथे शतकमधून शतक, हजारामधून हजार आणि इथे दस हजारामधून दस हजार। आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण डायरेक्ट अंक घेऊन जरी वजाबाकी केली तरी त्याचा अर्थ तोच होणार आहे किंवा उत्तर तेच येणार आहे। तर इथे संख्या आहे 34567 वजा 13256, सात वजा सहा, सातमधून सहा गेले तर खाली एक राहणार आहे, सहा वजा पाच एकच राहणार आहे, पाच वजा दोन केले तर तीन उत्तर येईल, चार वजा तीन केल्यानंतर एक उत्तर येईल आणि तीन वजा एक केल्यानंतर दोन उत्तर येईल, म्हणजे उत्तर आलेलं आहे 21311। त्यानंतर तीन नंबरच्या उदाहरणामध्ये पाच वजा चार एक, दोन वजा दोन शून्य, तीन वजा एक दोन, नऊ वजा सात दोन, पाच वजा तीन दोनच उत्तर येणार आहे 22201। त्यानंतरचे चार नंबरच्या उदाहरणामध्ये देखील त्याच पद्धतीने सहा वजा पाच एक, सात वजा शून्य म्हणजे सात जशाच तसा राहील, नऊ वजा चार खाली पाच राहतील, आठ वजा सात केल्यानंतर एक उत्तर येईल आणि तीन वजा दोन केल्यानंतर एक उत्तर येईल, म्हणजे 11571 उत्तर येणार आहे। या स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक दोन आहे, उभी मांडणी करून वजाबाकी करा। तर ती आपण प्रत्यक्ष इथं करणार आहोत। तर उभी मांडणी करून वजाबाकी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अंक लिहित असताना संख्या लिहित असताना एककस्थानी पहिल्या संख्येचा एककस्थानच्या अंकाच्या खाली दुसऱ्या संख्येचा एककस्थानचा अंकच आला पाहिजे, दुसऱ्या संख्येच्या दशकस्थानच्या अंकाखाली पुढच्या संख्येचा दशकस्थानचाच अंक आला पाहिजे, म्हणजे एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराखाली हजार, दस हजाराखाली दस हजार, या स्थानानुसारच दोन्हीही संख्येचे अंक लिहायचे आहे, तरच वजाबाकी बरोबर येईल, नसता वजाबाकी चुकणार आहे। तर ती मांडणी करत असताना आपण अगोदर व्यवस्थित मांडणी करून घेऊया। तर बघा, प्रश्न क्रमांक दोन, उभी मांडणी करून वजाबाकी करा। तर यामध्ये तुम्हाला चार उदाहरणं आहेत, तर तुम्हाला एक उदाहरण मी स्थान लिहून लिहून दाखवणार आहे आणि बाकीचे उदाहरण वरती स्थानाचे नावं न लिहिता डायरेक्टही तुम्ही लिहू शकता, त्या पद्धतीने लिहून दाखवणार आहे। तर पहिलं उदाहरण लिहित असताना आपण अगोदर एककस्थान घेऊया, नंतर दशकस्थान, शतकस्थान, हजार स्थान आणि पाच अंकी संख्या आहे म्हणून आपल्याला दस हजार स्थान देखील घ्यावं लागेल, पाच स्थानापर्यंत आपल्याला इथे लिहायचं आहे कारण पाच अंकी संख्या आहे। तर पहिली संख्या आहे 13908, तर त्यामध्ये आपण व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे। या इथे हातचा लिहिण्यासाठी आपण एक ओळ सोडायची आहे, तुमच्या वहीमध्ये जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात उभी मांडणी तेव्हा देखील हातचा लिहिण्यासाठी तुम्हाला एक ओळ सोडायची आहे, जेणेकरून तुमचा हातचा घेणं चुकणार नाही आणि त्यामुळे वजाबाकी देखील चुकणार नाही। तर इथं हातचा लिहिण्यासाठी एक ओळ सोडलेली आहे, आता संख्या घेऊया आपण ही 13908 वजा दुसरी संख्या आहे 2705, म्हणजे इथे दस हजार स्थानी अंक येणार आहे का, नाही येणार कारण दस हजार स्थानी शून्य राहणार आहे, ही हजार स्थानापर्यंतची संख्या आहे म्हणून लिहिताना देखील ती हजार स्थानापासूनच लिहायची आहे, 2000 हे 700 म्हणजे सात शतक, दशक शून्य आहे, 705 पाच एकक आहे म्हणून एककाच्या खाली लिहिलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण ही मांडणी करून घेतलेली आहे। आता वजाबाकी करणं सोपं आहे आणि इथे हातचा घेण्यासाठी आपण एक ओळ सोडलेली आहे, त्यामुळे हातचाही आपण व्यवस्थित लिहू शकतो। तर व्यवस्थित जर मांडणी केली तर तुमचं गणित कधीच चुकणार नाही।
इथे बघा 8 वजा 5 केले तर 8 मधून 5 जातात, 8 वजा 5 खाली किती राहतील, 3 राहतील, 0 वजा 0 शून्यच राहतील, 9 वजा 7 तर 9 वजा 7 जर केले तर खाली किती राहतात, 2च राहतात, 3 वजा 2 खाली 1च राहतो आणि हा 1 वजा काहीच नाही म्हणजे 0 असतो, तर 1 वजा 0 1च राहणार आहे. आता हे बिनहच्चाचं गणित आहे, त्यामुळे आपल्याला हच्चा घेण्याची गरज पडलेली नाही आणि आपली ही ओळ रिकामी राहिलेली आहे. पण जेव्हा हे जर गणित हच्चाचं असेल तर तुम्हाला इथं हच्चा घेण्यासाठी सोपं पडतं, त्यासाठी गणित लिहिताना अशा पद्धतीने आखणी करायची आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण स्थान न लिहिता डायरेक्ट लिहिणार आहोत. तर बघा 23,457 वजा, आता एककाच्या खाली एकक लिहा, 6 4 3 346 ही वजाबाकी आपण डायरेक्ट करणार आहोत. 7 मधून 6 गेले खाली राहिला 1, 5 मधून 4 गेला खाली राहिला 1, 4 मधून 3 गेला खाली राहिला 1, इथे 3 आला 3 आणि हे 2 आला जशास तसे 2, म्हणजे उत्तर आलेलं आहे 23,111. आता 3 नंबरचं उदाहरण आणि 4 नंबरचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं तर ही संख्या 5 अंकी आहे, 5 अंकी संख्येतूनच 5 अंकी संख्या वजा करायची आहे, त्यामुळे आपल्याला लिहिताना काही अडचण येणार नाही आणि इथे देखील 5 अंकी संख्येतूनच 5 अंकी संख्या वजा करायची आहे. तर आपण डायरेक्ट संख्या लिहूया, मांडणी करूया. अगोदर सर्वप्रथम याची उभी मांडणी करून घेऊया, 89,000 वजा 74,056. 9 मधून 6 वजा केले तर खाली 3 राहतील, 7 मधून 5 गेले तर खाली 2 राहतील, 6 वजा 0 केला तर 6च राहतील, 5 वजा 4 केला तर 1 येईल आणि 8 वजा 7 केला तरी 1च येणार आहे. तर उत्तर काय आलेलं आहे, 11,623. त्याच पद्धतीने 4 नंबरच्या उदाहरणामध्ये 69,876 वजा 54,321. 6 मधून 1 वजा केल्यास खाली 5 राहतील, 7 मधून 2 वजा केल्यास 5 राहतील, 8 मधून 3 वजा केल्यास देखील 5च राहणार आहेत, 9 मधून 4 गेले खाली राहिले 5 आणि 6 मधून 5 गेला खाली राहिला 1, म्हणजे उत्तर आलेलं आहे 15,555. तर अशा पद्धतीने तुमचा हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे, पान नंबर 26 वरचा. अशाच पद्धतीने तुमच्या इयत्तेचे सर्व स्वाध्याय बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि एकाच ठिकाणी सर्व स्वाध्याय बघा.